मध्ये 70 बेकायदा फलकांची उभारणी करण्यात आलेली आहे. एकाही फलकाचं सर्वेक्षण झालेलं नाही आहे. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, आता असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबईमध्ये वादळी वारा वाहू लागले होते, त्यावेळेला दुर्घटना घाटकोपरमध्ये घडली. त्यानंतर आता राज्यभरामध्ये अनधिकृत फलकांचं सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी होत आहे. त्यामध्ये बारामतीमध्ये 70 बेकायदा फलकांची उभारणी करण्यात आल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये एकाही फलकाचं सर्वेक्षण झालेलं नाही आहे. 70 बेकायदा फलकांची उभारणी बारामतीमध्ये करण्यात आल्याची बाब उघडकीस झालेली आहे. त्यामुळे आता जर इथं दुर्घटना घडली तर जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.